शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर मागील 2.5 वर्ष केंद्र राज्यातील भाजपाला हैराण करून सोडलेल्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यातील गडाला सुरुंग लावण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी घेणार आहेत. शिंदे फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळणाऱ्या एका अपक्ष आमदाराने ही विश्वसनीय माहिती दिली आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचे आणि निधी वाटपाचे झुकते माप राष्ट्रवादीला या मुद्द्यावर शिवसेनेच्या आमदारांमध्ये मोठे खदखद होती. त्यानंतर शिवसेना फुटली त्या फुटीचा लाभ देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय आणि शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आले. अर्थात ज्या मुद्द्यावरून ही फूट पडली त्याच कारणाचा आढावा नवे सरकार घेत आहे. पुणे जिल्हा नियोजन मंडळाच्या 875 कोटी रुपयांचा विकास आराखड्याच्या प्रशासकीय मंजुरीचा आढावा घेऊन या कामांना नव्या सरकारने स्थगिती दिली आहे. या संपूर्ण निर्णयात स्वतः फडणवीस यांनी लक्ष घातल्याचे सांगण्यात आलंय. हे लक्ष घालणे म्हणजे बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला टार्गेट करणे हाच फडणवीसांचा उद्देश असणार आहे. त्यामुळे फडणवीस पुण्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारणार असल्याची माहिती एका आमदाराने दिली आहे. पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी संपवण्यासाठी आगामी पुणे पिंपरी चिंचवड महापालिका, पुणे जिल्हा परिषद, जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने, बारामतीसह सर्वच नगर परिषदा आणि सहकारातील सर्व निवडणुकांमध्ये तगडे आव्हान ठेवण्याचा फडणवीसांचा प्रयत्न राहणार आहे. तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या राष्ट्रवादीच्या फायर ब्रँड नेत्या म्हणून ओळखल्या जातात. आगामी विधानसभा निवडणूक त्या खडकवासला मतदारसंघातून लढण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडे सध्या असलेले महिला आयोगाचे पद हे वैधानिक नसले तरी एकतर त्यांनी किमान कालावधीत स्वतःहून पदाचा राजीनामा द्यावा अशी परिस्थिती निर्माण करणे वा त्यांच्या इच्छेनुसार त्यांना थेट शिंदे गट वा भाजपमध्येच घेण्याचा घडामोडीही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.